नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह गुरु ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा चॅप्टर सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे लयबद्ध माला. ह्या चॅप्टरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना डिफिकल्टी जाते इन द सेन्स खूप अवघड वाटतो हा चॅप्टर बऱ्याच विद्यार्थ्यांना. तर या सेशननंतर तुम्हाला कधीही लयबद्ध माला हा टॉपिक अवघड वाटणार नाही, ठीक आहे. अगदी बेसिक लेवलपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण लयबद्ध माला हा चॅप्टर शिकणार आहोत, ठीक आहे. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का एक वेळा मला कन्फर्म करून द्या. साऊंड क्लिअर आहे सगळ्याला माझा? ठीक आहे, ओके, सगळ्यांना साऊंड क्लिअर आहे, काही हरकत नाही. बघूया आता क्वेश्चन्सला सुरुवात करूया, ठीक आहे. पहा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा. पुढील दिलेल्या अक्षर मालिकेत गाळलेली पदे शोधा, ठीक आहे. आणि काय दिलेलं आहे ना, ए बी डॅश बी ए डॅश ए डॅश, म्हणजे या रिकाम्या जागी कोणती अक्षरं येतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जनरली पेपरला देखील असाच प्रश्न येतो आणि याचे चार ऑप्शन पण देतात, ठीक आहे. याचे काय ऑप्शन देतात माहिती आहे? बघा, पहिलं जे ऑप्शन देतात, काही वेगवेगळे ऑप्शन देऊ शकतात ते. पहिलं मी ऑप्शन येथे तुम्हाला देत आहे बी सी सी, दुसरं ऑप्शन आहे ए बी बी, तिसरं ऑप्शन देत आहे ए बी सी, आणि चौथं ऑप्शन देत आहे बी सी बी. या पद्धतीचे तुम्हाला पेपरमध्ये चार ऑप्शन दिले जातात, ठीक आहे. मग इथे कोणते अक्षर भरता येतील हे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. बघा, हां बघा, इथे सिरीज काय बनती आहे पहा. सगळ्यात अगोदर काय करायचं इथं रिकामा स्पेस कुठं आहे या बीच्या अगोदर. बघा, लक्ष द्या, रिकामा स्पेस कुठं आहे बीच्या अगोदर. तर बघायचं याच लाईनमध्ये बीच्या अगोदर काय आहे, ठीक आहे. तर या बीच्या अगोदर ए आहे, म्हणून इथं जो आहे ए येईल, ठीक आहे. त्यानंतर बघा स्पेस कुठं आहे, एच्या नंतर, ठीक आहे. एच्या नंतर स्पेस आहे, एच्या नंतर. तर एच्या नंतर काय आहे, बी, म्हणजे इथं काय येणार आहे बी, ठीक आहे. इथपर्यंत झालं. परत समोर पण ए आहे, एच्या नंतर स्पेस आहे, मग एच्या नंतर काय येतं, एच्या नंतर बी आलेलं आहे, म्हणजे इथं काय येईल बी येईल. म्हणजे आपली सिरीज काय तयार होणार आहे, ए बी, म्हणजे ए बी बी, म्हणजे कुठं आहे ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. सिरीज काय होईल मग, ए बी ए बी ए बी ए बी, म्हणजे ए बी अशी आपली सिरीज तयार होईल. कळलं का, काय सिरीज तयार होईल आपली, ए बी अशी आपली सिरीज तयार होईल. समजलं प्रत्येकाला, म्हणजे ए डबल बी आपल्या प्रश्नाचा आन्सर राहील इथे, ठीक आहे. नेक्स्ट समोरचा प्रश्न घेऊया. काय दिलेलं आहे, ए स्पेस ए स्पेस ए स्पेस ए बी, रिकाम्या जागी काय येईल, ठीक आहे. रिकाम्या जागी काय येईल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तुम्हाला मी ऑप्शन्स देऊ का, बघा तुम्हाला मी ऑप्शन्स देत आहे. पहिलं ऑप्शन आहे बी सी सी, दुसरं ऑप्शन आहे ट्रिपल बी, तिसरं ऑप्शन आहे ट्रिपल ए, चौथं ऑप्शन आहे बी ए बी ए. काय येईल उत्तर बघा, कसं सोडवायचं मग पहा, लक्ष द्या इकडे, ठीक आहे. प्रश्न कसा सोडवायचा बघा. सगळ्यात अगोदर काय करायचं, स्पेस कुठं कुठं आहे ते बघायचं. एच्या नंतर स्पेस आहे ना, एच्या नंतर, मग एच्या नंतर कुठं काही आलेलं आहे का, इथं आलेलं आहे. एच्या नंतर बी आलेलं आहे, म्हणून इथं बी भरून टाकायचा असा, ठीक आहे. नंतर बघा, परत एच्या नंतर काय आलेलं आहे, एच्या नंतर बी आलं, इथं पण बी भरून टाकायचा असा, ठीक आहे. परत या एच्या नंतर स्पेस आहे, म्हणजे एच्या नंतर अजून बी भरायचा असा. म्हणजे सिरीज काही तयार होती आपली, बघा
ए बी ए बी ए बी आणि ए बी ए बी ए बी ए बी ए बी अशी सिरीज तयार होत आहे. काय काय वापरलं आपण? ट्रिपल बी वापरलं, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर. कळत आहे सगळ्याला? ट्रिपल बी येणार. ओके, हां ठीक आहे. नेक्स्ट समोरचा प्रश्न ठीक आहे, बघा. डॅश बी डॅश बी ए बी डॅश बी काय येईल? काय येणार आहे उत्तर? ट्रिपल ए ट्रिपल बी ए बी सी काय येईल? सगळ्यांनी सांगायचं आहे. ओके, बघा सगळ्यात अगोदर काय करायचं? इथं बीच्या अगोदर स्पेस आहे. काय आहे? बीच्या अगोदरचा स्पेस आहे. मग बघायचं बीच्या अगोदर कुठं काय लिहिलेलं आहे का? इथं बघा, बीच्या अगोदर ए लिहिलेलं आहे, म्हणजे इथं बीच्या अगोदर ए लिहा. परत इथं बीच्या नंतर स्पेस आहे, बीच्या नंतर काय आलेलं आहे कुठं? बीच्या नंतर ए आलेलं आहे, म्हणजे बीच्या नंतर ए लिहा. परत बीच्या नंतर काय आलेलं आहे? बीच्या नंतर ए आलेलं आहे, म्हणजे इथं ए. आता बघा काय बनलं, ए बी ए बी ए बी ए बी, म्हणजे ए बी ए बी बनलेलं आहे. काय भरलं आपण इथे? ट्रिपल बी ए ए ए, हे आपलं उत्तर झालं. इथे काय भरलं आपण? ट्रिपल ए भरलं, ट्रिपल ए. ठीक आहे, ट्रिपल ए भरलेलं आहे. सगळ्याला समजत आहे का? अक्षर फक्त एवढंच बघायचं, जिथं रिकामी जागा आहे का, तर तिच्या मागच्या पुढच्या अक्षर बघा तुम्ही. मागच्या पुढच्या अक्षर, त्याच्या समोर काय येतं, माग काय येतं, बस तेवढंच, बाकी काही नाही. ठीक आहे, नेक्स्ट. हा बघा, ए बी स्पेस ए बी सी ए बी स्पेस ए बी स्पेस काय येईल? काय भरसाल इथे? ऑप्शन्स, ट्रिपल ए ट्रिपल सी बी सी ए बी ए सी काय येईल? व्हेरी गुड. अगोदर मी तुमचं बेसिक पक्क करण्यासाठी सोपी सिरीज देत आहे. ठीक आहे, तुमचं बेसिक पक्क करण्यासाठी मी अगोदर सोपी सिरीज देत आहे, त्यानंतर मी अवघड सिरीज घेईल. ठीक आहे, समजतंय का? सुरुवातीला मला तुमचं बेसिक पक्क करायचं आहे, परफेक्ट समजून द्यायचं आहे, त्यामुळं मी अगोदर सोपी सिरीज घेत आहे, त्यानंतर मी अवघड सिरीज घेईल. ठीक आहे, बघा इथं कुठं जागा रिकामी आहे? इथं. पण या जागेच्या अगोदर कोणता अंक आहे? बी. तर या बीच्या नंतर कुठं काय आलं का ते बघायचं. इथं बघा, बीच्या नंतर सी आलं, म्हणजे इथं भरा सी. आता जागा कुठे आहे? इथं एच्या अगोदर जागा आहे. एच्या अगोदर काय आलेलं आहे हे बघा, एच्या अगोदर सी आलं, हे भरा सी. अजून समोर स्पेस आहे ना, बीच्या नंतर स्पेस आहे. मग इथं बघा, बीच्या नंतर सी आला, इथे सी भरा. काय बनतो आपला पॅटर्न? ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी 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 सी, म्हणजे ट्रिपल सी. जमलं? समजलं इथपर्यंत? ट्रिपल सी कसं काय आलं ते? मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली बघा, सबस्क्राईब नावाचं एक बटन आहे, त्याला क्लिक करून त्याच्या समोर जे घंटीचं बटन आहे त्याला पण तुम्ही क्लिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपल्या क्लासचं नोटिफिकेशन रोज येत जाईल. ठीक आहे, नेक्स्ट. हां, ए स्पेस सी ए स्पेस सी ए स्पेस सी ए बी सी काय येईल इथे? ओके, बघा काय करायचं सगळ्यात अगोदर.
एच्या नंतर काय म्हटलेलं आहे, तर ए कुठं आहे, इथं एच्या नंतर बी आलं, इथं एच्या नंतर बी, इथं ए आहे, एच्या नंतर काय येईल म्हटलं, एच्या नंतर बी आलेलं आहे, एच्या नंतर बी, एच्या नंतर काय म्हटलं, एच्या नंतर बी. बघा पॅटर्न काय म्हणतो, ए बी सी ए बी सी ए बी सी ए बी सी, म्हणजे काय भरला आपण, ट्रिपल बी. आता थोडं चेंज करू का, अगोदर मला तुमचं बेसिक पक्क करायचं होतं त्यामुळं मी अगोदर एकदम सोपं घेतलं, आता मी थोडंसं चेंज करणार आहे, ठीक आहे, थोडंसं चेंज करतो आता. ओके बघा काय दिलेलं आहे, पहा पुढील दिलेली लयबद्ध मालिका पूर्ण करा, पी क्यू स्पेस क्यू सी पी क्यू पी स्पेस सी, काय येईल इथे, काय येणार, काढू शकता, हे फक्त बेसिक क्लिअर करण्यासाठी सांगत आहे, त्यानंतर थोडेसे डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन मी घेणार आहे. आता बघा या क्यूच्या नंतर काय आहे असं म्हटलेलं आहे, तर क्यूच्या नंतर काय आलेलं कुठं बघा, क्यूच्या नंतर सी आलेला आहे, सी लिहून टाका. इथं पीच्या नंतर काय म्हणणार आहे, पीच्या नंतर क्यू आलेला आहे, पीच्या नंतर क्यू, आता सी आणि क्यू हे आपण इथं वापरलं. ओके नेक्स्ट झेड एक्स स्पेस झेड एक्स स्पेस वाय झेड डबल एक्स झेड झेड एक्स, सांगा इथे काय येईल, काय येईल इथे, ओके बघा काय करायचं इथे, पहा इथं एक्स आहे, एक्स आहे, एक्सच्या समोर काय आहे पहा, कुठंतरी एक्सच्या समोर एक्स आहे, ठीक आहे, एक्सच्या समोर काय आलं, एक्स आलं, आता कुठं एक्सच्या अगोदर काय आलेलं आहे, झेड आलेलं आहे, ठीक आहे, एक्सच्या अगोदर झेड सगळ्याला आलं का, उत्तर काय काय आलं, वाय एक्स वाय, ओके ठीक आहे, थोडंसं केलं ना डिफिकल्ट आता, ठीक आहे. बघा झेड आहे, झेडच्या अगोदर काय आहे, वाय, म्हणून वाय, एक्स आहे, एक्सच्या नंतर काय आहे, वाय, वाय, ठीक आहे, नाही नाही थांबा एक मिनिट ना, हां एक्स वाय झेड एक्स, इथं एक्स पाहिजे, एक्स वाय झेड एक्स, एक्स वाय झेड एक्स, म्हणजे वाय एक्स आणि वाय हा पॅटर्न बनतो आपल्या इथे, ठीक आहे, कळलं इथपर्यंत, ओके नेक्स्ट बघा दिलेली लयमध्य माला पूर्ण करा, थोडंसं मोठं करतो मी, हा स्पेस
डबल एन स्पेस यम स्पेस यन यम डबल यम यन स्पेस यम। ठीक है, आता काय बनतो? मी तुम्हाला सांगितलं होतं मी स्टेप बाय स्टेप अवघड करणार आहे। अगोदर मी बेसिक घेतलं होतं ते खूपच बेसिक वाटत होतं काही विद्यार्थ्यांना, त्यासाठी मला अवघड घ्यावं लागलं इथे। ठीक आहे, हां इथे काय पॅटर्न बनेल सांगता येईल? यम डबल यम यन ओके ट्रिपल यम, कोणी वेगवेगळे उत्तर आहेत सगळ्यांचे, ठीक आहे। बघा काय करायचं सगळ्यात अगोदर, सेम इथं स्पेस रिकाम आहे, ठीक आहे। यमच्या अगोदर काय बघा, यमच्या अगोदर हे बघा, यमच्या अगोदर यम आहे म्हणजे इथं काय येणार आहे यम। डबल यनच्याच अगोदर काय आहे, ठीक आहे। यम यम यन, येस करेक्ट आहे, सगळ्यांचं उत्तर करेक्ट आहे, बरोबर येत आहे।